मी मनीषा राजोपाध्ये. वलयांकितमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिको हो, चित्रपटसृष्टीत काही अशी कुटुंब आहेत की ज्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांवर मोहिनी घातली. मग ते कपूर कुटुंबी असोत किंवा स्वरसम्राज्ञीचं मंगेशकर घराणं असो, अशाच एका घराण्याचा समर्थ अभिनय वारसा लाभला आहे अभिनेत्री तनुजा यांना. बुझ गए दिए आके मेरे पास, कानों में मेरे जो भी चाहे कहिए, जो भी चाहे कहिए. रात अकेली है गए दिए आके मेरे पास, कानों में मेरे जो भी चाहे कहिए, जो भी चाहे कहिए. मंडळी, असं म्हणतात की गवयाचं मूल रडलं तरी ते सुरातच रडतं. इतकी ती कला त्याच्या मनात भिनलेली असते. नूतन आणि तनुजा या दोघी बहिणींनाही शोभना समर्थ यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला. पण तुम्हाला माहिती आहे का, तनुजाजींनी चित्रपटात पहिलं पाऊल टाकलं ते बालकलाकार म्हणून. हमारी बेटी म्हणून माझे आईचं प्रोडक्शन होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी नूतनजींना इंट्रोड्यूस केलं होतं. बरोबर. आणि मी असं कधी डिसाईड नाही केलं का मी हे चित्रपट ह्याच्यामध्ये येणार. थोड्याशा डिफिकल्टीज होत्या, फायनान्शियल डिफिकल्टीज होत्या त्यावेळेस. तुम्हाला पुढे मग शिक्षण करायची एक काय म्हणतात त्याला वेळच नव्हती. सो आय हॅड टू कम बॅक. छबिली हा चित्रपट त्यांना नायिकेच्या रूपात घेऊन आला आणि या छबिल्या तरुणीने एक आधुनिक अवघड उत्साही आणि मनस्वी नायिका प्रेक्षकांच्या समोर आणली. प्रत्यक्षातही तनुजाजींचा स्वभाव असाच आहे. मला कधीच असा विचार नाही आला का मी संघर्ष करते माझ्या करिअरसाठी किंवा माझ्या कामासाठी. नाही, असं कधी वाटलं नाही मला कमी. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे मी कधी, मला कधीही असं वाटलं नाही का मी काहीतरी फार महत्त्वाची गोष्ट करते. फ्रँकली आय मीन जसं म्हणतात ना का परफॉर्मन्स वाईज पण लोक विचार करतात का माझा परफॉर्मन्स असा झाला पाहिजे, माझा परफॉर्मन्स. मी कधी तसा विचार नाही केला. तनुजाजींच्या अभिनय क्षमतेला पैलू पाडण्याचं काम केलं ते ख्यातनाम दिग्दर्शक केदार शर्मा यांनी. हमारी याद आएगी हा चित्रपट त्यांनी खास तनुजासाठी बनवला. त्याही मला हिंदी शिकवलं, त्याही मला शिकवलं का डायलॉग बोलायची रीत काय आहे, डायलॉग म्हणजे काय. आणि मला ट्रेनिंग दिलं त्याही का मला म्हणायचे का तनु देखो हां बोलणे के 36 तरीके आहे. म्हणजे का हां बोलणे के 36 तरीके कसे हो सकते. बोले हां 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 हे तर पाच तर झालेच ना. अँड ही वुड इट वॉज फारच सुंदर ते मला बेसिकली कसं एक्सप्रेस करायचं ते शिकवलं. मला आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू दॅट मॅन. तनुजाजींनी बावरे नैन, पैसा और प्यार, ज्वेल थीप, मोम की गुड़िया,
जीवनसाथी असे अनेक चित्रपट केले, अनेक नायकांबरोबर कामही केलं, पण हाती मेरे साथी या चित्रपटाच्या वेळी त्यांचे सहकलाकार कोण होते तुम्हाला माहिती आहे का? चक्क चार हत्ती. जितके हत्ती होते ते हत्ती नव्हते, त्या हातणी होत्या. बर. आणि मी जेव्हा स्टुडिओमध्ये यायचे शूटिंग करायला, वाहिनी स्टुडिओमध्ये मद्रासमध्ये शूटिंग झालं आणि ते सगळे त्या सगळ्या अशा रांकेने तिथे म्हणजे त्यांना बांधून ठेवायचे सेटच्या बाहेर. आणि त्यांना कळलं का मी माझी गाडी आतमध्ये आली असं त्यांना ते सेन्स करायची त्या हातनी. आणि मग जोर जोराने ते ट्रम्पेट करायचे कमी आले म्हणून. आणि मग त्यांना ती काय म्हणतात त्यांना ते हातीला देतात ना खायला चपाती सारखं असतं पण जरा जाडी चपाती असते, गूळ आणि गहू अशी चपाती केलेली असते, ते खायला घालायचं. आणि एक दिवस मी बसले होते तर म्हणाले त्याला मुसुंबी आवडते तर तुम्ही मुसुंबी का नाही देत, तर मी मुसुंबी दिली अशी हातात तर सोंडेने घेतली आणि ताबडतोब परत माझ्या हातात दिली. म्हणले आता काय, म्हणजे सोलून द्या तिला, पण फार गोड हातवी होती आणि तिचं नाव रामू होत त्या पिक्चरला. समजा आ थंडी हवा, आहा समजा हे काली घटा, आहा समजा आ थंडी हवा, आहा समजा हे काली घटा, कुछ प्यारी प्यारी बातें हमारी, आ जाते जाते तू भी सुन जा, सुन जा आ ठंडी हवा, आहा समजा ऐ काली घटा, अरे कुछ प्यारी प्यारी बातें हमारी, आ जाते जाते तू भी सुन जा. व्यावसायिक चित्रपटांपेक्षा वेगळा असा कलात्मक चित्रपटांचा एक प्रेक्षक वर्ग आहे. त्यांच्यासाठी तनुजाजींनी बासू भट्टाचार्य यांच्याबरोबर केलेला एक चित्रपट म्हणजे अनुभव. या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाची जन्मकथाही तितकीच वेगळी आहे. सब्जेक्ट वेगळा होता पण त्या भूमिका करताना कसं वाटलं असं काय कल्पना नाही मला, कारण की आम्ही ते दोन दोन तास काम करायचो आणि त्याला 3 वर्ष लागली. बर. आणि ते मग काय रिझल्ट येईल हे आम्हाला कल्पना नव्हती, कारण काय इट वॉज डन इन असे बिट्स अँड पीसेसमध्ये केलं होतं आम्ही ते पिक्चर. आणि मग शेवटी जेव्हा रिझल्ट बघितला तर इट वॉज क्वाईट सरप्राईझिंग का ओ अच्छा हे केलं होतं काय आम्ही. तनुजाजींनी कधीच आपल्या आईच्या किंवा आपल्या मोठ्या बहिणीच्या प्रसिद्धीचं दडपण घेतलं नाही, तसंच ते काजोल आणि तनिषा या आपल्या मुलींवरही येऊ दिलं नाही. या ग्लॅमरस आयुष्याचा त्यांनी अगदी सहजतेने स्वीकार केला. मी जन्मले तर शोभना समर्थची मुलगी जन्मले, मग नूतनची बहीण होते, मग मी माझ्या ह्याच्यामध्ये तनुजा म्हणून प्रसिद्ध झाली आणि मग काजोलची आई म्हणून प्रसिद्ध झाले, आता तनिषा पण येते. तर प्रसिद्ध होणं म्हणजे माझ्यासाठी काय प्रसिद्धता आहे? I am so and so's daughter, so and so's sister. Chandan sa badan, chanchal chitvan, dheere se tera ye muskana. Chandan sa badan, chanchal chitvan, dheere se tera ye muskana. Mujhe do so and so's mother and I'm very proud to be that. नाइन
नायिकेच्या रूपात एकेकाळी रुपेरी पडदा गाजवणाऱ्या तनुजाजी आता रूल्स, भूत अशा चित्रपटामधून आपली दुसरी इनिंग खेळत आहेत. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या बदलांवर टीका करायची सवय तर अनेकांना असते, पण आपल्या तनुजाजींना मात्र हे बदल जाणून घ्यावेसे वाटतात, आशादायक वाटतात. हे ऑफबीट होतं पिक्चर मला माहिती नव्हतं. मला असं वाटलं का हे आजकालचं पिक्चर होतं. हे जी कॅरेक्टर आहे ती आजची होती आणि आज मी आजी झाले, पण माझ्या पुष्कळ मैत्रिणी माझ्या अगोदर आजी झालेल्या आहेत अँड दे वर गुड. आय मीन त्याही कधी अशाच होत्या आज्या सगळ्या जी या पिक्चरमध्ये होती, तर मला कधी वाटलं नाही का हे ऑफबीट आहे. विक्रम के अलावा उसे और कुछ सूझता ही नहीं था. राधा पागल हो रही थी. लेकिन मैं उससे प्यार करती हूँ, करती हूँ, करती हूँ, करती हूँ. तुम तो उसे जानती तक नहीं हो. राधा, तुम्हारा नाम राधा ही है ना? हाँ. उलझनों को दे दिया है तुमने जो मेरा पता, तो आ गई यहाँ पे देखो लेके वो बेचैनिया. अब तुम ही बताओ हमको दिल को क्या बताए, हम ये जो भी है वो ख्वाब है या है जिंदगी. मैं नहीं चाहती थी कि वो किसी विक्रम वर्मा के प्यार में अपनी सारी जिंदगी गुजार दे जो उसे कभी नहीं मिलता. नवीन पिक्चर नाही बघितली तर आपण तिकडेच अडकू नाही का. जुन्या काळात काळ बदलतोय आणि आपल्याला ह्या काळाच्या बद्दल बरोबर बदललं पाहिजे. तर नवीन पिक्चर बघणं फार इम्पॉर्टंट आहे आणि मी जरूर बघते. चालो पिक्चर का नाही चालो, पण मी बघते जरूर. काय पुढे म्हणजे काय करतायत पुरं, काय त्यांचे विचार आहेत ते बघायलाच पाहिजे. हो, जुनी पिक्चर बघायला आवडतात, पण नवीन पण आवडतात. आणि जुन्या पिक्चरमध्ये तर तो वेळ होता, तो काळ होता, पण आता काळ बदललाय आणि तो काळ बदललाय म्हणून इट इज फार इम्पॉर्टंट आहे का आपण या काळामध्ये काय होते ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मी नवीन पिक्चर बघते आणि मला आवडतात. म्युझिक पण आवडतं, पिक्चर पण आवडतात. तुम्ही पण बघून बघा ना. आयुष्य अगदी मनमोकळेपणानं जगणाऱ्या तनुजाजी आजही ताज्या टवटवीत आहेत. त्यांच्या या सदाबहार प्रसन्नतेचं रहस्यही त्यांच्या स्वभावातच दडलंय. मला कोणी वाईट दिसत नाही. मी मला कधी असं वाटत नाही का हा ही लोक वाईट आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय खोट आहे. मी कधी खोट बघतच नाही. आणि जरी मला कोणीतरी सांगितलं का ह्याच्यामध्ये अशी खोट आहे, मला दिसत नाही. आणि मी हे माझा ॲटिट्यूड आहे लाईफबद्दल. का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इकडे आहोत, आपण जिवंत आहोत. द ग्रेटेस्ट गिफ्ट जी देवानी आपल्याला दिलेली आहे दॅट इज लाईफ. आणि ते जर आपण जगलो नाही हसत खेळत बरोबर, तर मग काय उपयोग करत. मी नेहमी हसते. गेली 5 दशकं रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या तनुजाजींचा आता आपण निरोप घेऊया. पुढच्या आठवड्यात आपली परत भेट होईलच वलयांकित मध्ये. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही उस गली से आऊं तभी.